संतोष राव राणे निवासी मालवनी मलाड, मुंबई ने लखनऊ में मार्शल आर्ट्स हैंड टू हैंड फाइटिंग स्पोर्ट्स की पहली राष्ट्रीय प्रतियोगिता में स्वर्ण पदक जीता है और महाराष्ट्र का नाम विश्व प्रसिद्ध हुआ है। आपको बता दें कि मनसे नेता आकाश पाटिल ने ओम राव राणे का मार्शल आर्ट्स खेल के लिए आर्थिक मदद किया था, जिसके लिए ओम राव राणे व उनके परिवार ने आकाश पाटिल का आभार प्रकट किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर मनसे नेता आकाश पाटिल व उनके टीम ने क्या कुछ कहा, ये आपको सुनाते हैं। काफी अच्छी मदद भी की, इस बारे में क्या कहना आपका? बहुत ही शुक्रगुजार हूँ मैं कि कभी भी है ना, कोई भी एक इंडिविजुअल इवेंट के लिए कोई भी जाता है ना, को उसको ऐसे कोई ज़्यादा प्रमोट नहीं करता है, कहीं से मदद नहीं मिलती है। लेकिन ये हाँ, मैं जब मुझे ऐसा लगा कि मेरा लड़का जा रहा है, तो मैंने सतीश चौहती जी को अप्रोच किया। मैंने उनको बोला कि देखो ऐसा ऐसा थोड़ा प्रॉब्लम है मेरा, तो सतीश जी मुझको बोले आकाश पाटिल सर है हमारे, वो ऐसे सब चीज़ों के लिए मदद करते हैं। तो सतीश जी ने ओम को रिकमेंड किया आकाश पाटिल सर के लिए। वो आया आकाश पाटिल सर के साथ, उसने अपना पूरा दिखाया कि क्या था। उसने पहले डिस्ट्रिक्ट में भी 2 सिल्वर मेडल लिया था, उस बेसिस पे उसने दिखा कि मैं ऐसा ऐसा इम्प्रूवमेंट है मेरा। तो उन्होंने कुछ स्पार्क देखा, उन्होंने बताया कि मैंने लड़के को देख के एक स्पार्क देखा उसके चेहरे पे, और उन्होंने उसको मदद की। और आज उस मदद का उसने सोना करके दिखाया, उसने गोल्ड मेडल जीता मेरे परिवार के लिए, अपने महाराष्ट्र के लिए। और ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इनका मैं बहुत ही शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे इस वक्त के लिए मदद किया, और मैं बहुत प्राउड फील कर रहा हूँ। आई एम अ प्राउड फादर ऑफ माय सन। थैंक यू सो मच। नमस्कार, मी ओम संतोष रावराणे। मी हल्ली झालेला लखनऊमध्ये नॅशनल हँड टू हँड कॉम्बॅट फायटिंग स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप खेळायला लखनऊला गेलेलो। इथे माझी फायनल मॅच ही खूप हार्ड मॅच होती, एका गुजरातच्या राशीद नावाच्या अपोनंटची, ज्याला हरवून मी गोल्ड मेडल जिंकलो। हँड टू हँड कॉम्बॅट हा एक रशियन मार्शल आर्ट टाईपचा स्पोर्ट आहे। मी मार्शल आर्ट्स गेल्या 3-4 महिन्यापासून करत आहे। या माझ्या 3-4 महिन्याच्या ट्रेनिंगमध्येच मी नॅशनल गोल्ड मेडल काढलं आहे। बघूया, लवकरच मी इंटरनॅशनल मेडल काढायची अपेक्षा ठेवतो आणि इंडियाचं नाव पुढे करण्याची अपेक्षा ठेवतो। या चॅम्पियनशिपसाठी मला थोड्याशा प्रॉब्लेम्स आल्या होत्या, त्या प्रॉब्लेमसाठी मला थोडीशी आर्थिक मदत हवी होती, ती श्री आकाश पाटीलजींनी मला मदत प्रोव्हाइड केली, त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो। ते जर नसते तर आज मी या चॅम्पियनशिपसाठी जाऊ शकलो नसतो, त्यांच्यामुळे आज हा चॅम्पियनशिप आहे आणि आज माझ्या गळ्याजवळ गोल्ड मेडल आहे। फॅमिली ही अक्षरशः खूप 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 खुश आहे माझा गोल्ड मेडल पाहून। याआधी मी मार्शल आर्ट्स बद्दल जास्त काही कर नुसतं एक होतं मनात की फाईट करायचं आहे, फायटिंग स्पोर्टमध्ये काहीतरी आपलं नाव बनवायचं आहे। मी माझी पहिली चॅम्पियनशिप खेळलो डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये, आमच्या इथे ठाकूर कॉलेजच्या इथे डिस्ट्रिक्ट लेवल। डिस्ट्रिक्टमध्ये मला 2 सिल्वर आले, तेव्हा परिवाराला वाटलं की हा काय करू शकतो पुढे। यानंतर ही ओपन नॅशनल चॅम्पियनशिप होती, त्यासाठी माझं सिलेक्शन झालं। ओपन नॅशनल चॅम्पियनशिपसाठी मी गेलो, मला एवढं हे होतं की जाऊन मी काहीतरी मेडल आणून आपल्या फॅमिलीसाठी करू। आणि आज गोल्ड मेडल आणल्यानंतर माझा हे परिवार, माझ्या घरचे, माझ्या आजूबाजूचे सगळे एवढे खुश झालेले आहेत। पूर्ण मालाड, सगळं महाराष्ट्र, सगळे आमच्यावरती खूप प्राऊड आहे। आणि तुम्ही किस तरी तयारी आहे आपली आगे चॅम्पियनशिप? आता मी खूप प्रॅक्टिस करणार आहे आणि या स्पोर्टचा, आता मी नॅशनल चॅम्पियनशिप झालो, ह्याचा लवकरच दिल्लीमध्ये सिलेक्शन होणार आहे इंटरनॅशनलसाठी। त्या इंटरनॅशनल सिलेक्शनमध्ये जर मी सिलेक्ट झालो तर पुढे जाऊन रशिया किंवा दुसऱ्या देशात जिथे पण ही चॅम्पियनशिप हेल्ड केली जाणार, तिथे जाऊन इंटरनॅशनल मेडल घ्यायची पण तयारी आहे। जिस स्पोर्ट्स में किस तरह आपके सोतर एक मदद किया आपने, और क्या कहना चाहते हैं आपका? सर्वप्रथम मी मालाडकरांना गुढीपाडव्याच्या मनसे शुभेच्छा देतो। व जे ओम आहेत राव राणे, हे जेव्हा आमच्याकडे आलेत आणि त्यांनी जी मदत मागितली ती आमच्या परीने जे आम्हाला करता येईल ते आम्ही केली आहे। पण याच्यामध्ये या स्पोर्टला जर अजून वाढवायचं असेल
तर आपल्या महाराष्ट्र सरकारला इथले पालकमंत्री जे स्वतः मालवणीमध्ये राहतात त्यांनी जातीने लक्ष घालायला पाहिजे. या मुलाला अजून काय पुढे आर्थिक मदत होईल, स्पोर्ट्समध्ये अजून काय करता येईल त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे अशी माझी विनंती असेल. सर गेलं तर स्पोर्ट्सचं कमी लोक हे सगळं कमी झालेलं म्हणजे त्या ते वाढवला कसा पाहिजे आपल्या भारत सरकार करायला पाहिजे याच्यामध्ये लोक असं काय 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 अजून स्पोर्ट्सचे लोक आहे भरपूर महाराष्ट्रामध्ये. एवढ्या कमिटी बनवायला पाहिजे की मार्शल आर्टची एक वेगळी कमिटी असली पाहिजे, त्याचे कोच कुठले चेअरमॅन असले पाहिजे, त्या बॉडीने लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातील असे खेळाडू जे नॅशनल लेवलचे गोल्ड आणू शकतात तर ते इंटरनॅशनल लेवलला तयार केले पाहिजे, त्यांना एक वेगळं स्कॉलरशिप दिली पाहिजे, त्यांना तिथे जी फीस असते ती परवडत नाही तर त्यासाठी काही मदत केली पाहिजे. एक मंत्रिमंडळात एक फंड असतो स्पोर्ट्स कोट्यामध्ये, त्याच्यामधून यांना नोकरी भेटली पाहिजे, एक त्यांना आश्वासन दिलं पाहिजे की तुम्ही जा आम्ही तुमचा पूर्ण खर्च करू वगैरे वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजे जे सरकारने करत नाही आहे. आता कोरोना संपलाय देवाच्या कृपेने, असं आता मास्क घालण्याचं कालच बंद झालेलं आहे, पण याच्या पुढे जर आता हे इव्हेंट्स वगैरे चालू झालेत तर अजून मोठ्या प्रमाणात करायला पाहिजेत ना, तेव्हाच तर हे मुलं बाहेर निघतील घराच्या. सर जिस तरह की अभी की स्पोर्ट में आपने जिस तरह की उनको मदद की, अब उसको इंटरनेशनल में जाना है, इंटरनेशनल में अगर आपकी मदद की सहयोग लगी तो किस तरह से आप उसको मदद करें? सर लुक कैमरा लुक कैमरा लुक मैं ये उनको पहले आश्वासन दे चुका हूँ कि जो भी मदद होगी इंटरनेशनल के लिए अभी वो हमने पहले कमिट किया है और हम पूरी करेंगे. ओके थैंक यू. थैंक यू.